थैंक यू सो मच. जेवढा परिचय तुम्ही करून दिलाय तसं काही नाही आहे. मी तुमच्याच पैकीच एक सर्वसामान्य मिडिल क्लास फॅमिलीतली मुलगी आहे. योग विद्याधाम सातारा त्याचे सर्व पदाधिकारी आणि येथे जमलेल्या सगळ्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, जिथे जिथे व्याख्यानाला गेली महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर प्रत्येक ठिकाणी हे वाक्य आवर्जून वापरते, सुरुवात करते. त्याचं कारण असं आहे, एकमेव असं नातं आहे की ज्या नात्यात आपण बिंदास बोलू शकतो, बिंदास एकमेकाला शिव्या देऊ शकतो. कुणी काही मर्मावर बोट ठेवलं तरी वाईट वाटत नाही. मैत्रीण आहे, मित्र आहे. म्हणजे आज कौतुक असं आहे की आज माझी काही जण माझ्यापेक्षा खूप वयस्कर आहे. जरी वयस्कर असतील त्यातल्या त्यात मेल असतील तर पुरुषांना वाटत छान आहे, मैत्रीण एकदम चिकणी आहे, मस्त आहे, बरोबरीच्या मस्त वाटेल, ठीक आहे, छान आहे. आणि काही असं वाटेल, अरे वा डॉक्टर आहेत ना, डॉक्टर हे नेहमी मित्रमैत्रिणी चांगले असतात. सो आज विषय तुमचा जो योग विद्याधामच्या याच्यानुसार प्रतिबंधात्मक याच्यानुसार ती कार्यशाळा आज घेतलेली आहे. मला प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सांगितलं की बाबा हृदय विकार आणि प्रतिबंधात्मक उपाय असं तुम्ही जरा त्याच्यावर बोला. पण तुमच्या माहितीसाठी सांगते तर तुम्ही वेबसाईटवर गेलात आणि माझी जर डिग्री वगैरे बघितली तर तिथं CCY म्हणून जी डिग्री आहे, मी कैवल्यधाम योग इन्स्टिट्यूटची 2007 मी पण गोल्ड मेडलिस्ट आहे. जेव्हा श्वेताचा मला फोन आला की असं असं आहे, नेमकं असं होतं की आयुष्याच्या काही ह्याच्यामध्ये काही निर्णय घेतले की आयुष्य आता कशा पद्धतीने पुढे ढकलायचं, त्याचवेळी तिचा कॉल आला आणि मी यस म्हटलं. कारण रविवारी मी कुठल्या व्याख्यानाला जात नाही, माझी ओपीडी खूप असते, पेशंट खूप असतात. सो हृदय प्रतिबंधात्मक उपाय किंवा हृदय प्रतिबंधात्मक उपचारामध्ये गेली जवळजवळ 2008 मी कार्यरत आहे. माझ्याकडे खूप प्रकारचे पेशंट येतात आणि सगळ्यात प्रतिबंधात्मक उपाय सांगत असताना 3 मी वेगवेगळ्या पद्धतीने केले. कारण आम्ही आमच्या क्लिनिकमध्ये प्रिव्हेंटिव्ह प्रोग्राम राबवतो. प्रिव्हेंटिव्ह प्रोग्राममध्ये असं कधीच नसतं की प्रत्येक आलेला पेशंट म्हणून त्याला केलं जातं. नो डाऊट माझ्याकडे बायपास टाळण्यासाठी, एनजिओप्लास्टी टाळण्यासाठी, हार्ट फेल्युअरचे पेशंट खूप येतात. पण तरीही जी डिग्री आहे किंवा जो प्रोग्राम आम्ही राबवतो त्यानुसार प्रिव्हेंटिव्ह हे 3 गोष्टीमध्ये मी स्वतः केलेल्या ह्या आहेत. प्रायमरी प्रिव्हेन्शन, सेकंडरी प्रिव्हेन्शन आणि टर्शरी प्रिव्हेन्शन. आणि हे करण्यामागचं जी प्रेरणा म्हणा किंवा जो विचार जो आला तो साताऱ्यातच रुजलेला आहे हे पण मी तुम्हाला सांगते. कारण मला आठवतंय, साल आठवत नाही, 2011-12 काळ असेल, साताऱ्यातच एका ठिकाणी मी व्याख्यानात आले होते आणि एक 19 मुलगा की जो 12 नंतर त्याने डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं होतं आणि तो माझ्याकडे आला आणि म्हटला की मॅडम माझं BP खूप वाढतंय. तो माझा पहिला पेशंट होता इतक्या लहान याच्यातला. त्याच्या आधी 20-22 वर्षाची मुलं होती. आपली 22 एक मुलगा होता, ट्रक ड्रायव्हर होता की ज्याचं पंपिंग कॅपॅसिटी फक्त 25% वगैरे राहिली होती, हार्ट अटॅक आला. बट त्याच्यासाठी मला नवीन होतं. पण 19 मुलगा म्हटल्यानंतर आय वॉज शॉक की असं पण असू शकतं का, इतकं काही नाही आहे. परवाची एक गोष्ट आहे की अगदी वयाच्या 25 मधला एक मुलगा माझ्याकडे आला होता, त्याचं BP होतं 190/120. मग असे कितीतरी केसेस येतात. त्यामुळे प्रायमरी प्रिव्हेन्शन ही स्टार्ट फ्रॉम युअर एज, म्हणजे 16-18 पासून स्टार्ट करणं गरजेचं आहे. मी तुम्हा सगळ्यांना अशी विनंती करते की योग विद्याधाम साताऱ्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. कारण जे प्रात्यक्षिक आता लहान मुलांनी इथे दाखवलं, खरंच हे जे प्रायमरी प्रिव्हेन्शन आहे त्यासाठी योगाच्या स्नातकांनी किंवा योगाच्या शिक्षकांनी जितकं काही समाजामध्ये प्रसार करता येईल तेवढं करावा. आणि मी सगळ्या समाजातल्या लोकांना विनंती करते की कृपा करून त्यांना ती साथ द्यावी. कारण ही काळाची गरज आहे. सध्या येणाऱ्या ह्या याच्यामध्ये मसल्सची लवचिकता, ज्याला आपण स्नायूंची लवचिकता म्हणतो, ती खूप कमी झालेली आहे की ज्याचा परिणाम हायपरटेन्शन वगैरे. मी थोडक्यात सगळं सांगणार आहे, माझ्याकडे वेळ खूप कमी आहे, विषय खूप मोठा दिलेला आहे माझ्याकडे. दुसरी महत्वाची गोष्ट की प्रायमरी प्रिव्हेन्शन हे स्टार्ट होतं 16-18 पासून ते साधारण वयाच्या 30 पर्यंत. या दरम्यान शक्यतो त्या व्यक्तीला रोजचं व्यायाम करण्याची सवय ही रोजची लागलीच पाहिजे. त्याच्यासाठी आजी आजोबा आई वडील यांनी मॅक्सिमम प्रयत्न करा. मी माझ्या पूर्वीच्या एका व्याख्यानात पण बोललो होते की एका सहज सकाळी फिरायला गेल्यानंतर असं चर्चा चालली होती की काय आजकालची तरुण मंडळी, तरण्या झालेत बरण्या, म्हाताऱ्या झालेत हरण्या.
साताऱ्यातलं हे मला आवर्जून बघायला मिळतं. जिथं जिथं मी जाते फिरायला म्हणून, समजा मंगळाईकडे वरती गेले किंवा अजिंक्य तळाव चढले किंवा इकडे तुमच्या जगतापडीकडे गेले, बऱ्याचदा मी गेली आहे फिरायला, पण तेव्हा लक्षात येतं की लिटरली सातारा हा पेन्शनर्सचं गाव असं म्हणून म्हटलं जातं. आणि तसंच पिक्चर बघायला मिळतं. मग कधी कधी अशी शंका येते की का बरं साताऱ्यात तरुण लोक नाही आहेत का, पण आज जेव्हा मी प्रात्यक्षिक बघितलं अगदी तुमच्या जे शुद्धिक्रियेचं पण होतं आणि आसनांचं, तर त्याच्यात लक्षात येते की नाही सातारा आता अपग्रेड व्हायला लागलाय, की तरुण मंडळी मॅक्सिमम तुमच्या या प्रतिबंधात्मक उपायासाठी स्वतःहून प्रयत्न करताय. सो ते स्टार्ट होतं तिथून. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मगाशी मॅडम एक सहज वाक्य बोलल्या की साधारण 3 ते 8 किलो पर्यंत वजन योगाने कमी होतं. पण तुमच्या माहितीसाठी सांगते की जर योगिक आहार जर तुम्ही घेतला तर मात्र हे वजन मॅक्सिमम तुमचं कमी होऊ शकतं फक्त योगा प्राणायाम आणि सूर्यनमस्कार आणि योगिक आहार. आता योगिक आहार म्हणजे एक्झॅक्टली काय, तर हाताच्या पडळावर बसेल एवढाच आहार तुम्ही घ्यायचा आहे आणि तेवढाच तुम्ही तो खायचा आहे. आणि दुसरी महत्वाची अल्टिमेटली त्याचा दुसरा प्रश्न येतो तो म्हणजे मिताहार. बिरॅटिक सर्जरी माहितीये कोणाकडे माहितीये? बिरॅटिक सर्जरी नावाचा एक प्रकार आहे की ज्याच्यामध्ये वजन जर जास्त वाढलं तर आम्ही काय करतो, तुमच्या स्टमकला त्याची कॅपॅसिटी कमी करून टाकतो. म्हणजे जर स्टमक एवढा असेल तर त्याला अर्धच करून टाकायचं. मग जर त्याची कॅपॅसिटीच कमी असेल तर तुम्ही खाणारच थोडं नाव, मग निसर्गाच्या विरोधात जाऊन काही करण्यापेक्षा जर आपण मिताहारच घेतला तर काही वाईट आहे का? म्हणजे प्रतिबंधात्मक उपाय करून मोठमोठ्या सर्जरी करण्यापेक्षा जर मिताहार, जो आपल्या गांधीजींनी पण सांगितला होता की मिताहार प्रेफर करा, तर तो जर आपण केला आणि योगामध्ये आपल्याला एक्झॅक्टली हे शिकवलं जातं. सो मिताहार करणं, रोजचा एक्सरसाइज करणं, त्या व्यक्तीला मानसिक ताणतणावाचं व्यवस्थापन करायला शिकवू नका. पण हे वय असं आहे 16 ते 30 की ह्याच्यामध्ये त्या व्यक्तीला आयुष्याच्या येणाऱ्या प्रसंगात धडाडीने कसं उभं राहायचं याच्यासाठी शिकवणं ही पालकांची बेसिकली गरज असते. त्यानंतरचा दुसरा पार्ट होतो सेकंडरीमध्ये, की ज्याच्यामध्ये सगळ्यात कॉमनली प्रॉब्लेम येतात ते म्हणजे मेटाबॉलिक डिसऑर्डर. मी पटकन बीपी डायबिटीजकडे जात नाही, कारण सुरुवात जी होते ती तुमच्या रुटीनमध्ये शरीरामध्ये असे काही बदल होत जातात की शरीरामध्ये इन्फ्लेमेटरी चेंजेस होतात. इन्फ्लेमेशन माहितीये तुमच्या भाषेत सूज येणं, मग ती रक्तवाहिन्यांना असेल, सांध्याला असेल, आतड्यांच्या मध्ये असेल, मेंदूला असेल, तर ती हळूहळू हळूहळू ती सूज वाढत जाते. आणि आपल्या रोजच्या खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये जे आपण खातो त्याचे 2 भाग पडतात. एक तुमच्या शरीराचं नरिशमेंट करतात, दुसरा की जे वेस्ट भाग आहे की जो संडास वाटे, घामा वाटे आणि लघवी वाटे तो बाहेर पडला पाहिजे. की जे तसं नाही ते टॉक्सिन जर बाहेर नाही गेले तर त्याचा अल्टिमेटली इम्पॅक्ट कशावर होतो की ते त्याला आम्ही फ्री रॅडिकल्स म्हणतो. तर हे फ्री रॅडिकल्स हळूहळू हळूहळू शरीरात वाढत जातात. एकीकडनं सूज वाढते, एकीकडनं फ्री रॅडिकल्स वाढतात आणि हळूहळू तुमचे ऑर्गन काम करायला कमी कमी केले जातात. मग सुरुवात काय होते की छोटी छोटी लक्षणं दिसायला लागतात, की ज्याला आपण म्हणतो क्रॉनिक फटीग सिंड्रोम. थकवा येतो डॉक्टर, थोडं काम केलं की असं वाटतं नकोस आता बस. विसरमयपणा वाढायला लागतो, सकाळी सकाळी सांधे सरळ होत नाही, थोडं जरी चाललं तर दम लागतो डॉक्टर, किंवा निर्णय क्षमता माझी कमी आलेली आहे आणि अस्वस्थ वाटतं, धडधड वाटते, थोड्या थोड्या गोष्टीवर चिडचिडपणा वाढतो लगेच. जे पूर्वी माझा स्वभाव असा नाहीये, मी इतकं कधी रिॲक्ट होत नव्हतो नव्हते, पण आता मात्र जास्त व्हायला लागले. आणि मग हळूहळू तुमच्या लक्षात येतं की आपलं काहीतरी बिघडलेलं आहे. या ठिकाणी जो पार्ट येतो तो म्हणजे तुमच्या इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट येतो, की काही रक्ताच्या तपासण्या आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही हे इन्फ्लेमेटरी मार्कर्स जे आहेत ते जर तुम्ही तपासून बघितले तर पुढे होणाऱ्या मेटाबॉलिक डिसऑर्डरचा दुसरा परिणाम असतो तो म्हणजे तुमचा डायबिटीज, बीपी, तर यासारख्या आजारांना तुम्ही वेळीच आटोक्यात ठेवू शकता. पण कोणीही करायला जात नाही. परवाच माझ्याकडे एक पेशंट होता, पेशंटला मी सांगितलं की तुमचं बीपी खूप वाढलंय, डॉक्टर काहीही करा, बीपी गोळी तुम्ही सुरू करू नका. म्हटलं का बरं? नाही, एकदाच सुरू झालं की सवय लागते. माय डिअर फ्रेंड्स, कृपा करून ह्या बाबतीत अगदी आवर्जून मी सांगते, बीपीची गोळी घेतल्यानंतर जेवढे साईड इफेक्ट नाही आहे, जेवढी बीपीची गोळी न घेतल्यामुळे जे साईड इफेक्ट होणार आहेत, कारण हे दोन्ही आजार असे आहेत त्याला माझ्या भाषेत किंवा आमच्या मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये आम्ही त्याला सायलेंट किलर डिझीज म्हणतो. एक एक अवयव निकामी करत जाणारे आजार. मग हा आजार हे ह्याचं जर समजा फ्लक्च्युएशन राहिलं, बीपी जास्त होतं कमी होतं, शुगर वाढते कमी होते, तर त्याचा परिणाम हा डिरेक्टली पहिला तुमच्या किडनी फंक्शनवर, सेकंड पार्ट तुमच्या डोळ्यांचा अंधुकपणा वाढणं किंवा कॅटरॅक्ट सारखे वगैरे लवकर हे व्हायला लागतात, तिसरा परिणाम असतो तो तुमच्या
ज्याला म्हणतात सिस्टीम इन्वॉल्व्ह होतात, मसल इन्वॉल्व्ह व्हायला लागतात, ज्याला थकवा येणं वगैरे होतात, आणि सगळ्यात शेवटी जातो तो तुमचा हार्ट. त्यामुळे बीपी डायबिटीजच्या बाबतीमध्ये कधीही अर्ली डायग्नोसिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. डायग्नोसिस करताना पण एक सिम्पल वे सांगते, घाबरायचं नाही. 3 दिवस एकाच डॉक्टरकडे जायचं, डॉक्टरला गेलं की लगेच बघा बघा मला पटकन जायचं अशी घाई करायची नाही. त्यांच्या क्लिनिकच्या बाहेर 15-20 मिनिटं शांत बसा, डीप ब्रिदिंग करा, मन शांत ठेवा आणि बीपी चेक करायला सांगा. असं 3 दिवसाचं एक्सक्लुसिव्हली जर रिडिंग सेम आलं, जास्तच आहे, तर मात्र तुम्ही बीपीचे पेशंट आहात. मग मात्र त्या डॉक्टरांकडून, त्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्या गोळ्या घेणं आणि मग प्रतिबंधात्मक बाकीचे सगळे उपाय करणं, ज्याला लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणतो, ते करणं ही गरजेची बाब आहे. त्यामुळे घाबरायचं नाही. काही वेळा जर तुमची डायबिटीजची हिस्ट्री आहे फॅमिलीमध्ये, किंवा तुमच्या लक्षात येतं की लाईफस्टाईल माझी खूपच विचित्र आहे आणि मला डिझीज होऊ शकतो, तर तुम्ही प्री डायबिटिक फेजमध्ये आहात नाही यासाठी सुद्धा काही ब्लड इन्व्हेस्टिगेशन असतात. दॅट इज कॉल्ड एज अ सेकंडरी प्रिव्हेन्शन. आता सेकंडरी प्रिव्हेन्शन हा जो पार्ट येतो तो साधारण वयाच्या 30 पासून 31 पासून ते तुमच्या वयाच्या साधारण 45 ते 50 पर्यंत. 50 नंतर जर समजा 55 मध्ये जर एखाद्याला हायपरटेन्शन वगैरे जर डिटेक्ट झालं, तर ते एज रिलेटेड चेंजेस असतात, लगेच घाबरायचं नाही येतो. पण ह्या जर हे जे मी सुरुवातीचं जे एज सांगितलं साधारण 30 ते 50 पर्यंत, त्यात जर मात्र डिटेक्शन असेल तर मात्र तुम्हाला तुमच्या लाईफस्टाईलवर भर देणं गरजेचं आहे. परवाच जेव्हा श्वेता तुझा फोन आला मला आणि माझ्याकडे एक MR आला, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, आणि त्यांनी मला एक इंटरनॅशनल एक बुक दिलं. त्या बुकचा मतितार्थ असा होता की कोॲग्युलेशन जे फॅक्टर आहे म्हणजे रक्ताच्या गुठळ्या होणं आणि त्याच्यामुळे मेंदूचा अटॅक येणं, हृदयाचा अटॅक येणं, असे जे काही घडतात त्याच्यावर जगभरातले प्रतिबंधात्मक उपाय होते आणि त्याचं सायंटिफिक होता फर्स्ट की काय होतं, कशा पद्धतीनं वाढतं. आणि लिटरली त्या पेजच्या 151 पान जे होतं त्याच्यामध्ये योगा अँड कोॲग्युलेशन असं म्हणून एक हे दिलं होतं. मला कौतुक वाटलं की इंटरनॅशनली सुद्धा लोक इतकं विचार करतायत. आणि मग त्यांनी डिटेल्स दिलं होतं की हाऊ योगा ऍक्ट ऑन अ कोॲग्युलोपॅथी, म्हणजे रक्ताची गुठळी होण्यासाठी जे जे काही घटक घडतायत त्याच्या अगेन्स्ट जर योगा आणि प्राणायाम याचं जर तुम्ही रुटीनमध्ये आणतात तर मात्र तुम्हाला या गोष्टीपासून तुम्ही लांब राहू शकता. आता प्रतिबंधात्मक उपाय वगैरे याच्यामध्ये एक सिम्पल वे मध्ये मी तुम्हाला सांगते लक्षात कसं ठेवायचं. डी अर्निश नावाचे एक डॉक्टर होते फॉरेनमधले, अमेरिकेतले, की ज्यांना स्वतःला त्यांचा मेडिसिनचा अभ्यास सुरू असताना सेकंड इयरला डिप्रेशन आलं. डिप्रेशन इतकं आलं की त्यांनी त्यांचा अभ्यास सोडून दिला आणि त्यांच्या बहिणीने त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी मदत केली, कारण की स्वतः एका इंडियन योग थेरपिस्टकडे योगा शिकण्यासाठी ती जात होती. मग तिने सांगितलं की अरे खूप चांगला फायदा होतो, तू पण चल आणि आपण याच्यात न. आणि लिटरली त्यांनी त्यावेळी बहिणीचं ऐकलं आणि त्यातून ते बाहेर आले. त्यांनी त्यांचा पूर्ण मेडिसिनचा अभ्यास संपवला आणि जेव्हा त्यांचा हळूहळू जो कल होता तो हृदय प्रतिबंधात्मक याच्यावर जास्त वाढला आणि एक दिवस त्यांनी जेव्हा सगळे त्यांची इंटर्नशिप वगैरे संपली तेव्हा त्यांनी ऑब्झर्व केलं आणि एक स्टेटमेंट मांडलं की त्या स्टेटमेंटला नंतर जगत मान्यता मिळाली. त्याला डी अर्निशचं तत्व असं म्हटलं जातं. मराठीत सांगते तुम्हाला, ऍक्च्युली ते इंग्लिशमध्ये आहे. तर त्याचं पहिलं एक होतं डॉक्टरांच्या मदतीने, मी सेकंडरी प्रिव्हेन्शनवर बोलते, वयाच्या 30 ते 50 पर्यंत काय करायला पाहिजे. पहिलं तत्व होतं डॉक्टरांच्या मदतीने बाय हुक ऑर क्रूक एन केन प्रकारे बीपी आणि डायबिटीज कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा. जे आता मी सगळं समजून सांगितलं की घाबरायचं नाही, लागली तर गोळी घ्या, नसेल तर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करून तुम्ही हे कंट्रोलमध्ये ठेवू शकता. आता लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजे एक्झॅक्टली काय करायचं, तर सगळ्यात महत्वाचा घटक होता तो म्हणजे मायक्रो न्यूट्रियंट्स किंवा ज्याला आपण म्हणतो की व्हिटॅमिन मिनरल यांचा तुमच्या आहारामध्ये समावेश पाहिजे. बऱ्याचदा गुडघेदुखीचा त्रास होतो, पेशंट आपल्याकडे येतात. 98% भारतीय लोक आपण ड जीवनसत्वाच्या कमतरतेत आहोत. म्हणून इंडियन लोकांची ऍव्हरेज हाईट जी बघितली ती फिमेल्समध्ये साधारण 5 ते 5.3 पर्यंत ऍव्हरेज घेईल सगळ्या, मी ऍव्हरेज बोलते. आणि जर मेल्स म्हटले तर ते साधारण 5.4 ते 5.8 पर्यंतच्या रेंजमधलेच मॅक्सिमम तुम्हाला पुरुष बघायला मिळतील. मग का बरं आपल्याकडे एवढं हे नाही, आणि आपल्याकडे ऊन तर भरपूर आहे. कारण मुळातच व्हिटॅमिन डी तयार कसं होतं, सूर्यकिरण जेव्हा तुमच्या त्वचेवर पडतात त्वचेमध्ये असे काही बदल घडत असतात की ज्याच्यामधून तुमच्या त्वचेमधून व्हिटॅमिन डी ची निर्मिती होत असते. आपण भारतीय लोक आहोत, आपली संस्कृती पूर्ण कपडे घालण्याची आहे, त्यामुळे आपण उघडे
अंगाने कधी जास्त बाहेर पडत नाही. दुसरी गोष्ट, विषुववृत्ताच्या खूप जवळ आहोत त्यामुळे सूर्यकिरण डायरेक्ट तुमच्या ह्याच्यावर पडतात त्यामुळे सनबर्नचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे आपली जी रहन सहन आहे ती पूर्ण कपडे घालून आणि पॅक आहे. तेच तुम्ही फॉरेन कंट्रीज मध्ये जा तिथे तर बघायला पण सूर्य मिळत नाही. मग त्यांची हाईट इतकी का होली आहे? कारण म्हणून त्यांनी सायन्स जाणलं आणि जेवढं कमीत कमी कपड्यात सन बाथ घेण्यासाठी ते लांब लांब पर्यंत जिथे जिथे त्यांना एक्सपोजर मिळतं तिथं जातात. कारण ती त्यांची संस्कृती आहे. आपण संस्कृती बदलायची नाहीये, पण जर व्हिटॅमिन डी कमी असेल, जसं मी सेकंडरी प्रिव्हेंशन मध्ये जे बोलले, द जीवनसत्व, ब जीवनसत्व, आवर्जून त्याच्या तपासण्या करा, त्याच्या बाबतीत आळस करू नका. आणि एकदा तुमच्या लक्षात आलं, तुम्ही काय करता, गुडघेदुखी झाली, ऑर्थोपेडिक सर्जनकडे जातो, मग आम्ही तुम्हाला गोळ्या लिहून देतो, मग हा मग माझी बी आता घेतले, आता बरं वाटतंय बघा. अशी एक वर्ष दोन वर्ष जातात आणि परत तो त्रास आणखी उद्भवतो. मग परत म्हणतो काय नाही, त्या डॉक्टरचं थोडक्यात थोडाच गुण आला बघा डॉक्टर पटना. पण जर तुमच्या मते जर ते कमी येतं असं तुम्हाला माहिती आहे, तर तुम्ही रेग्युलरली दरवर्षी ते घेणं गरजेचं आहे, ना की एकच वर्ष घ्यायची आणि तेवढ्या पुरतं सिमटोमॅटिकली ते कमी आलं पाहिजे. सो माय डिअर फ्रेंड्स, ह्या सगळ्या गोष्टींचा सेकंड पार्ट त्यांनी दिला. त्यांचं तत्व होतं पहिलं बीपी डायबिटीज कंट्रोलमध्ये ठेवा, मायक्रो न्यूट्रियंट्स व्हिटॅमिन्स, कारण हे व्हिटॅमिन्स तुमच्यामध्ये हॉर्मोन म्हणून काम करत असतं. तिसरा घटक होता तो म्हणजे व्यायामाला जीवनाचा अविभाज्य घटक म्हणून समजा. जसं जेवण रोज महत्वाचं आहे, तसंच एक्सरसाइज नाही केलं तर मी माझ्या आमच्या पेशंटना मी सांगतो की ज्या दिवशी तुम्ही टॉयलेटला नाही गेला तर काय अवस्था होईल तुमची. समजा तुम्हाला कोणी तरी कोंडून घातलं, नाही जायचं कुठं जायचं नाही, कसं होईल? तसं कधी अशी तगमग आपल्याला व्यायामाच्या बाबतीत होत नाही, पण ती तगमग होणं गरजेची बाब आहे. तिसरा घटक डी अर्निशने सांगितलं होतं, कमीत कमी 45 मिनिटं चालण्याचा व्यायाम करा. मी बऱ्याच ठिकाणी असं वाटलं की वाचाल तर वाचाल असं म्हटलं जातं, बरोबर ना? पण मी माझं एक तत्व आहे, चालाल तर वाचाल. साताऱ्याच्या लोकांना फार सांगायची गरज नाही, निसर्ग देण इतकी मोठी आहे तुमच्याकडे की माणसाची इच्छा नसेल तरी तो निसर्ग बघायला म्हणून बाहेर पडतो, पण चालाल तर वाचाल. तिसरा अतिशय महत्वाचा घटक होता तो म्हणजे कमीत कमी 20 ते 25 मिनिटं योगासनासाठी द्या आणि 15 ते 20 मिनिटं रोजचं प्राणायाम करा. किती काळापूर्वी हे सांगून ठेवलेलं आहे, जेव्हा इंटरनॅशनली योगाचं कन्सिडरेशन वाढलं गेलं आणि मग 21 जूनला आपण सगळेजण योग डे साजरा केला जातो, त्या दिवशी मात्र सगळे आवर्जून अगदी टी शर्ट बिशर्ट घालणार, फेसबुकवर फोटो, व्हॉट्सअपवर फोटो, मी आज इतकं असं केलं. एका दिवसासाठी नाही, इट इज फॉर लाईफ टाईम. शेवटच्या श्वासापर्यंत हे तुम्हाला तुमच्याकडून घडणं हे गरजेचं आहे. कंटाळतं का? आपलं मैत्रीचं नातं मी आधीच सांगितलं. ओके, तरी कौतुकाच्या व्याख्यानाचं एक आहे की प्रत्येक व्याख्यानाला सुरुवात करताना म्हणजे मोबाईल प्लीज बंद करून ठेवा. आज आतापर्यंत त्याची एकदाही कुणाचा मोबाईल वाजलेला नाहीये. तुमच्या सगळ्यांसाठी स्वतःसाठी टाळा वाजव. त्याला कारण असं आहे की तुम्ही सगळेजण अशा एका वयातले आहात की ज्याच्यामध्ये आपल्याला मोबाईल नव्हता, तरीही आपलं काहीही अडलं नाही, तरी आपले कुठेही रिलेशन स्पॉइल झाले नाही, तरीही आपल्याला कुठले निरोप मिळाले नाहीत असं झालं नाही. पण जसा मोबाईल आला तसं इतकं काही वाढलं की आपण पहिलं खोटं बोलायला शिकलो. म्हणजे पवई नकार असेल तर म्हणणार नाही मी खाली कमान्यावर शिकले, साताऱ्यात असेल तर म्हणणार नाही नाही मी आज साताऱ्यात नाही शिकले. त्यामुळे पहिलं मोबाईल आपल्याला खोटं बोलायला शिकवलं. दुसरी महत्वाची गोष्ट अशी झाली की सतत आपल्याला दुसऱ्या कुणाची गरजच लागेल ना, सगळंच काही त्याच्यात आहे. म्हणजे ज्योत्स्ना पाटील फेमस झाला की आपण युट्यूबवरच झाला, म्हणजे इतर वेळी मग ज्योत्स्ना पाटील निघालं तर फक्त पेशंटना माहित होतं की अरे हा हे आमचे मॅडम हे आम्हाला ट्रीट करतात. सो माय डिअर फ्रेंड, मोबाईल पासून जेवढं लांब राहता त्या हे डी आर्मीचं तत्व नाही, ज्योत्स्ना पाटलांचं तत्व आहे. जेवढा मोबाईल लांब ठेवता येईल तेवढं ठेवा. ओके, तिसरा घटक आहे तो म्हणजे शाकाहार प्रेफर करा. या बाबतीत मात्र मी थोडं डाएटच्या बाबतीमध्ये पटापट सांगेन. 4-5 तत्व थंबरूल पाळा. पहिलं तत्व आहे ते म्हणजे गहू टाळा. जेवढं गव्हाचं अन्न टाळता येईल तेवढं टाळा. आता हे खूप डिटेल मी करणार नाही कारण माझ्याकडे वेळ खूप कमी आहे. जर डिटेल हवा असेल तुम्ही क्लिनिकमध्ये या, कधी मी तुम्हाला आणखी सांगते. दर रविवारी माझ्याकडे स्वारगेटच्या माझ्या हॉस्पिटलमध्ये अरण्येश्वरला आणि गुरुवारी चिंचवडच्या क्लिनिकला फ्री ऑफ कॉस्ट फॉर एव्हरीबडी. कुणाचे काही चार्जेस आम्ही घेत नाही आणि सगळी जी व्याख्यान असतात विथ सायंटिफिक रिझन मी आमच्या पेशंटसाठी सांगत असते. सो पहिलं गहू टाळा. दुसरं महत्वाचं आहे ते म्हणजे दूध
किंवा दुग्धजन्य पदार्थांपासून लांब राहा. दुधाचं माझं काही वाकडं नाही आहे, पण दुधामध्ये आजकाल ज्या काही भेसळी होत आहेत, दुधामध्ये सॅच्युरेटेड फॅट जास्त आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्ञानेश्वरांचं थोडं मी वारकरी संप्रदायाचं रक्त असल्यामुळे ज्ञानेश्वरांनी स्वार्थाच्या याच्याबद्दल लिहून ठेवलेला आहे की माणूस इतका स्वार्थी, इतका स्वार्थी आहे की तो स्वतःच्या पण आईचं दूध पितो आणि दुसऱ्याचं पण आईचं दूध पितो. कधी कुठं बघितलंय का समाजात असं की गाढव डुकराचं पितं, डुक्कर काहीतरी दुसऱ्या कुठल्या तरी याचं पितं, असं कधी झालंय का? कधीच नाही, कुठंच बघायला मिळत नाही. जर बघायला मिळतं आपण एक फोटो काढतो, अरे बघा बघा वाघाचं दूध कुत्रा पितो, म्हणजे ते आश्चर्य आहे. मग हे आश्चर्य आपण रोज आपल्या आयुष्यामध्ये का हे करायचं, तर त्याला सायंटिफिक रिझन असं काही नाहीये, फक्त भेसळी खूप येत आहे आणि दुधात केसिन वगैरे नावासारखे घटक आहेत की जे मानवी आतड्याकडून डायजेस्ट होत नाही, त्यामुळे काही ठराविक वयानंतर दूध पूर्ण बंद करून टाकायचं. दुसरं, तिसरी महत्वाची गोष्ट आहे, दुधाचे पदार्थ जर म्हटले ताक चालेल, दही क्वचित प्रसंगी चालेल, आणि घरी बनवलेलं तूप मी आवर्जून अंडरलाईन करते, घरी बनवलेलं तूप सकाळ संध्याकाळ दोन दोन समजे आवर्जून घ्या. ओके, त्यानंतरच पुढचं आहे फ्राईड पूर्ण बंद करून टाका, तळलेले पदार्थ आहारात पूर्ण बंद करा. एक साधं ऑब्झर्वेशन, वयस्कर मंडळी पण काही आहे, पूर्वी बेकरी कुठंतरी असायची ना, आजकाल बघा तुम्ही एक गल्ली दोन बेकऱ्या, ब्रेड बिस्किट पाव टोस्ट खरी. पूर्वी पण वाढदिवस होत होते, पूर्वी पण सेलिब्रेशन, प्रत्येक सेलिब्रेशन इज इक्वल टू मिठाई. सो कंपल्सरी आपण टाळूया की समजा बर्थडे आहे ना, सगळे फ्रुट्स आणा आणि ते कट करा आणि ते सगळ्यांनी बसून खा. थोड्या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही जर चेंजेस केले, आपल्याला कटच काहीतरी करायचंय ना, कापायचंच आहे, तर कधी कट कापा, तरबूज कापा, आंबा कापा, किंवा तुम्हाला मदत करू शकतो. जर बदल केले तर खूप होतं. बर्थडे किंवा सेलिब्रेशन इज इक्वल टू मिठाई. साखर ही तुमच्या सगळ्यांसाठी घातक आहे, लगेच दुसरा ऑप्शन शोधायचा नाही, गुळ खाऊ का मोफत खाऊ का, नाही, कारण सगळे शेवटी शुगर केन पासून बनलेलं आहे आणि सगळ्यामध्येच आजकाल बरेचसे केमिकल्स वापरले जातात की जे आपल्या शरीरासाठी चांगले नाही आहे, त्यामुळे साखर अवॉइड करा. तिसरा घटक आहे तो म्हणजे ज्याला आपण म्हणतो खारवलेले पदार्थ, जेवढे काही टाळता येईल तेवढं टाळा. खारवलेले पदार्थ सगळे, म्हणजे बिस्किट्स किंवा जे काही खारवलेल्या मिरच्या, लोणची, पापड, एक्सेस नाही. घरी बनवलेलं तुमच्या याच्यामध्ये आवर्जून घ्या. घरी बनवलेलं लोणचं हे प्री प्रोबायोटिक म्हणून काम करतं, आतड्यांची ताकद वाढवतं, पण बाहेरून आणलेले जे हे आहे त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह आहेत, तेवढे जास्तीत जास्त टाळा. शाकाहारच्या बाबतीमध्ये बोलायचं खूप मोठं व्याख्यान आहे, तासभर मी त्याच्यावर बोलू शकेन, पण मॅक्सिमम शाकाहार प्रेफर करा. नॉनव्हेज खाऊ नका असं माझं म्हणणं नाही आहे, मटन अवॉइड करा. देशी चिकन, देशी अंडी, समुद्राचे मासे तुमच्यासाठी चांगले आहेत, पण हा सगळा नॉन फायबरस डाएट आहे, त्यामुळे ज्या दिवशी तुम्ही खाल त्या दिवशी लॉट्स ऑफ फायबर, म्हणजे अगदी पाऊलपासून भरपूर काकडी, टोमॅटो, कांदा, गाजर, कच्ची मेथी, कोथिंबीर जे काही खाता येईल तेवढं खा. सगळ्यात महत्वाचा घटक आहे तो म्हणजे फ्राईड अवॉइड करा, त्यामुळे तेलाच्या बाबतीत तेलं बदलून बदलून वापरणं गरजेचं आहे. फळभाज्यांच्या बाबतीत टॉप टू बॉटम पुन्हा एकदा सांगते, मी पहिलं सांगेन की बेस्ट फळभाजी, शेवटी सांगेन ती निकृष्ट, म्हणजे तेवढा वापर जास्त करू नका. पहिलं आहे वेलीवरच्या भाज्या, लक्षात ठेवायला सोपं आहे. दुधी भोपळा, गोसावळी, कांदी, दोडका, वालाच्या शेंगा, ओके, पडवळ बेस्ट, वा भेंडी, गवारी, कोबी, फ्लॉवर सोपे, ओके, वांगी, बटाटा, वाटाणा, पावटा, हरभरा सोपं आहे ना, लक्षात ठेवायला इझी आहे. वेलीवरच्या भाज्या आणि श्रब्स छोट्या छोट्या याच्यामध्ये. तिसरं महत्वाची गोष्ट आहे पाण्याचं प्रमाण, शरीर हायड्रेटेड ठेवा. बॉडी जेवढी तुमची हायड्रेटेड आहे तुम्हाला आजारापासून तुम्ही लांब राहू शकता. मग बरेच नाही हो खूप पाणी पितो आम्ही, सगळे पेशंट असे बोलतात नाही हो खूप पाणी पितो, मला मी बायको अशी काही वाकडं बघते खोटं बोलते, पण ते त्याच्यावर आम्हाला कळतं इतक्या वर्षाच्या 23-24 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये पेशंटची बॉडी लँग्वेज कळते खरं काय आणि खोटं काय. सो कंपल्सरी बॉडी हायड्रेटेड ठेवा. दर एका तासाला एक ग्लास पाणी मी पिलंच पाहिजे, मग ते कोमट घेऊ का असं घेऊ का तसं घेऊ, दॅट अप टू यू, पण पाणी पिणं गरजेचं आहे. त्यानंतरचा सगळ्यात महत्वाचा घटक, सॅलड आहारामध्ये भरपूर प्रमाणात घ्या. सॅलड भरपूर प्रमाणात खाण्याची सवय ठेवा, जेवढं पोट साफ होईल तेवढं तुमच्या शरीरासाठी चांगलं आहे. लघवीचं प्रमाण जेवढं व्यवस्थित असेल, ओळखायचं कसं ते पण सांगते, ज्या क्षणाला तुमच्या लघवीचा रंग टिंच बदलतो त्या क्षणाला आपल्या शरीरामध्ये काहीतरी कमतरता आहे, हायड्रेशन कमी पडतंय. आणि तिसरा घटक आहे घाम येईपर्यंत व्यायाम करणं गरजेचं आहे. ओके,
डी आदीच्या तत्वामध्ये शाकाहार प्रेफर करा हा पण त्यांनी जास्त सांगितलेला आहे. पण सातारा घेऊन जर मी म्हटलं सातारा कोल्हापूर सांगली माझ्या पाठीमध्ये लागतील काय वेळे पडायला नॉनव्हेज शिवाय जगू शकत नाही आम्ही. आणि तुम्ही असं कसं सांगता काही नाहीये डायबिटीसच्या लोकांच्या मध्ये आम्ही हा प्रोटीन डाएट वगैरे पद्धत सांगतो कारण प्रिव्हेंटिव्ह प्रोग्राम जो आहे त्याच्यामध्ये आम्ही पेशंटला त्याच्या एक्झॅक्टली त्याच्या डिझीजनुसार डाएट काय पाहिजे हा डाएट माझ्याकडे डायटिशियन सांगत नाही. आम्ही स्वतः वेळ देऊन पेशंटला सांगते आणि लिटरली त्याच्यासाठी आम्ही कुठलेही चार्जेस घेत नाही कारण प्रिव्हेन्शनमध्ये आम्ही जेव्हा उतरलेलो आहोत तेव्हा फक्त ट्रीटमेंट घेऊन बाजूला होणं गरजेचं नाहीये त्याच्या लाईफस्टाईलवर पण तितकंच लक्ष ठेवणं गरजेचं असतं. आणि सगळ्यात शेवटचा आहे तो म्हणजे टर्शरी उपाय. कित्येक वेळा माझ्याकडे पेशंट्स येतात पंपिंग कॅपॅसिटी 20% 10%, 15%, 20% काही करू शकत नाहीये अशा काही केसेस ज्या असतात की ज्यांच्यामध्ये अँजिओप्लास्टी बायपास झालेली आहे पुन्हा त्यांना हार्ट अटॅक आलेला आहे परत पेशंटला कुठलीही सर्जरी करायची गरज नाही. काही वेळा किडनी फेल्युअरचा पेशंट असतो की ज्याच्यामध्ये सर्जरी अवॉइड केली जाते करू शकत नाही. काही वेळा पेशंटचा विलिंगनेस नसतो 6-7 वेळा अँजिओप्लास्टी केलेले सुद्धा पेशंट आहे. मग अशा वेळेचे पेशंट म्हणतात डॉक्टर किती वेळा करू माझ्या डिझीजचं कधी निवारण होणार. त्या अशा केसेसमध्ये काही घाबरायचं नाहीये भरपूर प्रिव्हेंटिव्ह काही ट्रीटमेंट असतात ज्याला मगाशीच मॅडम म्हटल्या की ईसीपी किंवा ईएसएमआर पहिल्यांदा पुण्यात ईएसएमआर ही अख्ख्या पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदा मी हे केलं की ज्याचं हार्ट फेल्युअर पेशंटसाठी त्याचा वापर जास्तीत जास्त केला जातो. काही मशीन बेस्ड ट्रीटमेंट असतात काही डिटॉक्सिफिकेशनच्या मेथड असतात काही आयव्ही सलाईन दिले जातात की ज्याच्यामधून तुमची बॉडी डिटॉक्स होऊ शकते. आणि असं काहीही नाहीये लोकांचं गैरसमज आहे की ब्लॉकेजेसच पेशंट फक्त तिकडे जातात. नाही आपण प्रिव्हेन्शन म्हणून सुद्धा बऱ्याच गोष्टी करू शकतो अर्ली स्टेजेसमध्ये. सो माय डिअर फ्रेंड सगळ्यात महत्वाची गोष्ट होती ती म्हणजे तुमची स्ट्रेस मॅनेजमेंट. 5 मिनिटं मला फक्त एक्स्ट्रा हे करा मी स्वतःही योगाची स्नातक आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे युज या धातूपासून तो बनलेला मानसिक आणि शारीरिक संतुलन तुमचं एकत्रित आलं पाहिजे. आणि लिटरली सांगते चिता मुर्दे को जला दिए लेकिन चिंता जिंदा लोगो को जला दिए. त्यामुळे ज्या ज्या लोकांना एक्सेस थिंकिंग करायची किंवा विचार करायची सवय आहे त्यांनी कंपल्सरी योगाची सुरुवात जी आहे यम नियमांपासून जी झालेली आहे ती आवर्जून करा. मी प्रत्येक छोट्यामध्ये सांगते यम एकच माहितीये ना रेड्यावर नेणारा मृत्यू ह्याच्यामध्ये एवढाच यम माहिती नाही. यम म्हणजे नियमितता. नियमितता म्हणजे ज्याला म्हणते की सातत्य एखाद्या गोष्टीचं घडणं. पहिला आहे अहिंसा कायिक वाचिक मानसिक. कुणाला तोडतो वगैरे म्हणू पण नका मनात पण विचार आणू नका ह्याला तोडतो जसं वाटच लावतो किंवा प्रत्यक्ष पण ती कृती करायला जाऊ नका कारण ह्या तिन्ही गोष्टीमध्ये मानसिक ताण जास्तीत जास्त वाढतात. दुसरं आहे ते म्हणजे अहिंसा सत्य खरं बोला. खरं बोलायला काहीही ताण द्यावा लागत नाही खोटं बोलायला खूप ताण द्यावा लागतो मानसिक ताण जास्त वाढतो. दुसरं आहे ते म्हणजे अहिंसा सत्य अस्तेय. अस्तेय चोरी करू नका ऍक्च्युली त्याचा असं आहे म्हणजे लोभ करू नका. दुसऱ्याची गोष्ट माझ्याकडे यावं याच्यासाठी माझा अट्टास नको. मी कित्येक पेशंट बघितलेत एक एक दोन दोन गुंठ्यासाठी त्यांचे भांडणं असतात कोर्ट मॅटर्स होतात आणि पेशंटला हार्ट अटॅक आलेला आहे. जाताना कुणी आपल्या डेड बॉडीवर 7-12 प्रॉपर्टी पेपर इंडेक्स 2 ऑर्नामेंट काही बांधणार नाहीये. सो हम अकेले आहे अकेले जाणेवाले तो इतना क्यों करताय. चौथं गोष्ट आहे ती म्हणजे अपरिग्रह वाजवीपेक्षा जास्त संचय करू नका. माझ्या 3 पिढ्या बसून खातील इतकं काम करणार. अरे तू इतकं काम करतो तुझ्या पुढच्या पिढीतच तू इनिशियल स्टेजला गेलेला आहे. म्हणजे ज्योत्स्ना पाटलांचा मुलगा हर्षवर्धन पाटील तो हर्षवर्धन जे पाटील लिहिणार तो पूर्ण नाव लिहित नाही. आता तर कॉर्पोरेटचं वय आलं आडनाव मधलं नाव सगळं गेलं एका सिंगल नावावर तुम्हाला बोलवतात. मी इंटरनॅशनली इतक्या ठिकाणी जाते नोबडी कॉल मी डॉक्टर ज्योत्स्ना पाटील डॉक्टर ज्योत्स्ना. सो आपण हयात आहे तोपर्यंतच आपली पुढची पिढी आपलं नाव नाही घेत आणि 3 पिढ्यांसाठी कुणी सांगितलंय. आणि मग स्ट्रेस वाढवत बसायचा मग गेलं तर मग इकडे कडी लावा तिकडे कुलूप लावा 4 ठिकाणी हे लावा झडझड झडझड हे धडधड करणे लगा ते गाणं त्या लोकांसाठी स्वाभाविक होत. सो अहिंसा सत्य अस्तेय अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य ब्रह्मचर्य म्हणजे कामवासनेपासून लांब राहा असं नाहीये. ब्रह्मासारखं सात्विक आचरण सकाळी लवकर उठणं लवकर व्यायाम करणं योगा करणं मेडिटेशन करणं दॅट इज रिलेट टू ब्रह्मचर्य.
तिसरा आहे नियम. प्रत्येक शरीराला एक नियम असल्याशिवाय तुम्ही कुठलीही गोष्ट साध्य करू शकत नाही. शौच फक्त फेशियल करा, हे करा, ते करा, ते मन फेरेल नवी होण्यासाठी सुद्धा प्रयत्न पाहिजे. आणि मन फेरेल नवी तेव्हाच होतं, हे मलम तेव्हाच लागतं जेव्हा तुम्ही स्वतःला मेडिटेट करता, अंतर्मुख जेव्हा बसता, स्वतःला ओळखता. म्हणून मी मगाशी आलेला म्हटलं की इतकी काही ओळख करू देऊ नका, मी पण तुमच्यापैकीच एक सर्वसामान्य एक व्यक्ती आहे. आणि हा अनुभव जेव्हा एका विशाल डोंगरासमोर जाऊन तुम्ही उभे राहता तेव्हा आपल्या लक्षात येते निसर्गा पुढे आपण काहीही नाही. शौच संतोष. चायनीज बुड्ढा बघितलाय, फेंगशुई आयटम कोणाकोणाच्या घरात आहे हात वर करायचं, आपण ठरलेलं खरं बोलायचं, मी पण हात वर करतो, माझ्या क्लिनिकमध्ये आहे. ओके, तो कसा आहे, हात वर केलाय, पोट मोठं आहे, मौज में रहो, टेन्शन लेने का नाही, खाओ पिओ मौज में रहो. पण ऍक्च्युली त्याचा अर्थ चुकीचा घेतात लोकांचं असं म्हणणं आहे की ते तुमच्या इथे असते प्रीमायसिसमध्ये घरी तुमच्या बिझनेसच्या ऑफिसमध्ये तर बरकत भरपूर येते. नाही, त्याच्यासारखं आचरण जर तुम्ही केलं, माउसमध्ये राहिला, काय स्माईल चेहरा ठेवलं तर भरपूर बरकत येते. शौच संतोष तप, कुठल्याही गोष्टीचं तप असल्याशिवाय साध्यता येत नाही. त्यामुळे ते ठरवा, मी आजपासून रोज योगा करणार, मी आजपासून रोज एक्सरसाइज करणार, मी आजपासून हे पाळणार ते पाळणार, ते तप आचरता आलं पाहिजे. स्वाध्याय दृक श्राव्य स्वाध्याय, चांगल्या गोष्टींच्या सानिध्यात जाण्याचा प्रयत्न करा. ज्याच्यासाठी टाळ्या वाजवा की आज जो तुम्ही उपक्रम केलेला आहे इट्स अ वन टाइप ऑफ चांगला. समाजापर्यंत चांगल्या गोष्टी आपण पोहोचवतोय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ईश्वर प्रणिधान. त्यासाठी मी सगळ्यांना करते की बरेच लोक नास्तिक असतात, माझे आई वडील माझे हे आहे, माझे या जगात देव वगैरे काही नाही आहे, कर्तृत्व कर्म हेच देव आहे असं मानणाऱ्या लोकांसाठी सांगते, कुणीही देव बघितलेला नाही आहे. म्हणजे मी अशी एक व्यक्ती आहे की मी मस्जिदला पण नमस्कार करते, मी अशी एक व्यक्ती आहे की मी चर्च वगैरे दिसलं तरी फक्त अशीच करते कारण माझा जन्म हिंदूमध्ये झाला आहे, मी करताना अशीच करते. ह्या जगात कुठंतरी एक सुपर नॅचरल पॉवर आहे, त्या पॉवर समोर तुम्हाला झुकावंच लागणार आहे. दॅट इज फॉर ईश्वर प्रेरणा. आणि हे जेव्हा समर्पणाची भावना सुरुवात होते तिथून जी काही तुमची प्राणायाम प्रत्याहार आसन ध्यान धारणा समाधी समाधी अवस्थेपर्यंत कुणी आपल्यासारखे लोक जाऊ शकत नाही, त्याच्यासाठी खूप मोठी साधना लागते, पण ऍटलीस्ट आपण प्रत्याहारपर्यंत नक्की जाऊ शकतो. सो माय डिअर फ्रेंड, कुठल्याही बाबतीत घाबरू नका. हृदय प्रतिबंधात्मक उपचार पद्धतीमध्ये मी गेली इतकी वर्ष काम करते, बऱ्याच डिझीज आपण वाचवू शकतो, पण लाईफस्टाईल मॉडिफिकेशन मी सरळ पेशंटला सांगते, माझ्याकडे ट्रीटमेंट नाही का 70% आमची ट्रीटमेंट काम करते, 30-40% तुम्हाला तुमच्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल करायचा आहे असे सांगणारे डॉक्टर खूप कमी आहेत. येतात मग सगळं लिहून देतो, हा डाएट चार्ट घ्या, सांभाळा, करा. अरे पण प्रत्येकाला प्रत्येकाच्या लाईफस्टाईलनुसार, जडणघडणनुसार, घरातल्या रीतिरिवाजानुसार प्रत्येकाचा डाएट हा वेगवेगळा राहतो. काही जण नाईट ड्युटी करतात, नाईट शिफ्ट करत असतात, मग त्याला म्हणायचं का नाही रात्री जागरण तुझ्यासाठी चांगलं नाही, तो म्हणणार डॉक्टर खाऊ काय, तुमच्या घरी येऊ का खायला. सो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार हा प्रतिबंधात्मक उपचार पद्धतीमध्ये येतो. त्यामुळे आज हृदय प्रतिबंधात्मक या विषयावर खूप मला बोलावंसं वाटतं. मी बऱ्याच ठिकाणी व्याख्यानाला जाते आणि हे माझे युट्यूबला पण बरेचसे लेक्चर्स आहेत. काही जण तुमचे माझे युट्यूब फॅन पण इथे असतील. म्हणजे आजकाल इतकी अवघड व्यवस्था झाली असं तुम्हाला सांगायचं की मी एकदा बाहेर गेले होते लाकडी घेण्याचं तेल आणलं, कारण मी सगळीकडे सांगते लाकडी घेण्याचं वापरा, मी तेच वापरते आणि पूर्ण पॅक करून घेते. नवरा नको म्हणतो, येऊ नको कशाला, माझं मी बघतो कुणातरी सांगू नका. म्हणजे नाही नाही मला बघायचं आहे ना कशा कशा पद्धतीने काय काय डिटेल्स असतात. आणि मी बोलत होते आणि एक माणूस माझ्याकडे सहज त्याने वापरून देत ना, तुम्ही डॉक्टर ज्योत्स्ना पाटील का? मग नंतर नवऱ्याच्या शिवाय ऐकला, तुला सांगत होतो येतो नको, लोक तुला ओळखतात वगैरे, पण आवाजावर पण ओळखणारे खूप जण आहेत की हा 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 मॅडमचा आवाज आहे. सो या सगळ्यामध्ये मी डिटेल्स सांगितले, काही घाबरू नका की अरे किती वेळात बोलल्या आणि काय सांगितलं, अर्धभूतच सांगितलं आणि असं निघून गेल्या, कारण हा विषय खूप गाढा आहे, मेडिकल लँड फील्डच खूप मोठं वास्ट आहे. पण सगळे युट्यूबवर माझे बरेचसे लेक्चर आहेत, निवांत ऐका, पर्सनली भेटावं असं वाटलं तरी या काही हरकत नाही आहे. सो फक्त हृदय रोग, बीपी, डायबेटीस, हार्ट अटॅक, हार्ट फेल्युअर या गोष्टींना घाबरून जाऊ नका, या सगळ्यावर उपाय आहे. ओके, सो आज मला या ठिकाणी बोलावलं, संयोजकांचं मी आभार. फक्त ह्याच्यातून ऑडियन्समधून एक मला प्रश्न आलाय, तेल कोणते वापरायचे, कारण बरेच रिफाईंड तेल वगैरे असतात, शक्यतो लाकडी घाण्याचं तेल वापरा, तेल बदलून बदलून वापरायची, एका तेलावर कधी घ्यायचं नाही.
मी स्टार्ट टू एंड परत करते की कुठलंच तेल वाईट नाहीये, अगदी शेंगदाणा तेल पण तुमचं वाईट नाहीये, पण त्याच्यात तळून जर तुम्ही काही खाल्लं तर ते तुमच्यासाठी घातक आहे. शक्यतो भाज्यांचं तेल, म्हणजे इंडियन स्त्रीला सवय असते की तेल ओतायचं कढईत, अगं बाई लसूण शेतायचं राहिला, अगं बाई माझा कांदा चिरायचं राहिला, आणि ते तेल तिथं गॅस बारीक करायचं आणि करायचं. कुठलंही तेल स्मोक व्हॅल्यूला गेलं की त्याच्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट येतात, त्यामुळे जास्त धूर येईल इथंपर्यंत जास्त तापवू नका, कडकड त्याचा करू नका. जर तडका देण्याची सवय ही बंद करा, तेल बदलून बदलून वापरा, कोणतंही नाही फक्त फ्राईड बंद करा. थांबू इथे, थँक्यू सो मच. त्याच्यामध्ये त्या स्टॉलमध्ये अवश्य तुम्ही भेट द्या. ज्योत्स्नादेवी खूप छान पद्धतीनं आपल्याला मार्गदर्शन केलं, आपल्या मनातली भीती काढून टाकली. हो हो, गाईच्या तुपाचा सुद्धा स्टॉल आहे. तर ज्योत्स्नादेवी खूप छान मार्गदर्शन केलं, आणि खरोखर हृदयविकार एखाद्याला अचानकपणानं आला तर त्याच्या जवळच्यांच्यावर काय परिस्थिती ओढवते ती अतिशय वाईट असते, त्यामुळे त्यांनी सांगितलेल्या उपायांचं आपण पालन निश्चित करूया.